बाप्पा दर्शन देत नाही तो घडवून आणतो त्याचं प्रत्यय म्हणजे पाऊस. प्रचंड पावसामध्ये हे सगळे मराठी सेलिब्रिटी छानपैकी आनंद घेत भिजत दर्शन घेत आहे. मला वाटतं असा आनंद फक्त होळीला घेतात. हाय गाईज, सो आज आपण करणार आहोत आणखीन एक अमेझिंग व्लॉग. आणि आजचा व्लॉग असणार आहे खूप हॅपनिंग, कारण ज्याच्या दर्शनासाठी अख्खी मुंबईच काय तर मुंबईच्या बाहेरून अनेक ठिकाणून लांबून लांबून लोक येतात. आपली मान्यता काय असेल, काय नवस असेल तो मागतात. आणि त्या बाप्पाच्या भेटीसाठी अक्षरशः दरवर्षी न चुकता काही ना काही नवस घेऊन त्याच्या भेटीला येतात, त्याच्या दर्शनाला येतात. त्याच बाप्पाच्या दर्शनाला म्हणजे आपल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाला आज आपण जातो. आणि आजचा दिवस असणार आहे खूप हॅपनिंग. तुम्हाला कुठूनही शक्ती देतो बापालाच नाही. बरोबर आहे, म्हणजे
दिस इज नॉट इझी मुंबईसारख्या शहरात स्पेशली. बाकी शहरांमध्ये तरी क्राऊड मोजता असतो, सगळ्या गोष्टीला काहीतरी लिमिट असतं. मुंबई म्हटल्यावर सगळं लिमिटलेस, वेळेचं आणि कशाचं काही हेच राहत नाही, गर्दीचं वेळेचं काही बंधनच नाही आहे. एक्झॅक्टली, आम्ही जळगावला स्वतः राहायचो तेव्हा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी कसं तडफडत तडफडत आम्ही यायचो. मला लक्षात आहे, आम्ही रात्र लाईन मध्ये उभे राहायचो. अरे शाबाश, आता आता हॅट्रिक, आता हॅट्रिक. सो हे दादा आहेत आमचे, आणि दादांच्या घरी आम्ही दरवर्षी म्हणजे अगदी दरवर्षी मुंबईत आलोय तेव्हापासून दरवेळेस आम्ही गणेश गल्लीत आधी येऊन इथल्या बाप्पाचं दर्शन घेऊन, त्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर यांचा घरचा चहा किंवा यांच्या घरचा नाश्ता फराळ हे सगळं झाल्यानंतर मग लालबागला आमच्या सगळ्यांचं पुढे एक आणखीन जर्नी सुरू होते. की आमच्या वहिनी बघा, वहिनींनी गेल्या वेळी मला इतकी सुंदर साडी दिली होती. वहिनींनी नेसली हा ती साडी नेसली. हो हो. आणि या असं करतात बघा, इथं मी आता वर येताना सांगत होती की साक्षी म्हणते अच्छा आपण दरवर्षी ज्यांच्या घरी जातो त्यांच्याकडेच जातोय का, म्हटलं हो त्यांच्याकडेच जे एवढं खूप सारं खाणं असं आणून आपल्या पुढ्यामध्ये ठेवतात. आणि फक्त आम्हीच नाही तर 11 दिवस येणारे सगळे पाहुणे, सगळे VIPs, आमच्या इंडस्ट्रीतली सगळी माणसं, एवढ्या सगळ्यांचं ही ताई त्या वहिनी सगळं इतकं व्यवस्थित सगळं करत असतात. आणि खरंच हॅट्स ऑफ टू देम. मी आता एका व्यक्तीची ओळख करून देतो. हे दत्ता बणकर एक प्रोफेसर आहे आणि खूप थोर समाजसेवक आहेत. दादा तुम्ही सांगा, तुमचा अनुभव गेले कित्येक वर्ष तुम्ही हे सगळं करता आहात, बाप्पाची सेवा करता आहात. 1990 मी या बाप्पाच्या उत्सव मंडळामध्ये काम करत आहे. एक सामान्य कार्यकर्ता ते पदाधिकारी मी या ठिकाणी राहून दिलेलो आहे. आणि बाप्पाचा उत्सव म्हणजे आमच्यासाठी एक एनर्जी असते. ही सेवा बाप्पाच्या माध्यमातून करता येईल, जसं भाविकांना दर्शन द्यायचं आहे किंवा भाविकांना घरी आणून त्यांचं आदरातिथ्य करायचं आहे. आणि साधारणतः तुम्ही त्या 11 दिवस हे सर्व कसं मॅनेज करता, म्हणजे कार्यकर्त्यांची स्ट्रेंथ कशी आणि सर्व? या ठिकाणी आमच्याकडे जवळजवळ मंडळाकडे 4 ते 4,500 स्वयंसेवक, सभासद, सहकारी सभासद आणि पदाधिकारी आणि सेवेकरी असे 4,500 कार्यकर्ते आमच्या मंडळाकडे आहेत, जे 24 तास काम करत असतात. आळीपाळीने टप्प्याटप्प्याने ते आपली ड्युटी निभावत असतात. प्रत्येकाला काम वाटून दिलेलं असतं. प्रत्येकजण आपापलं काम एकदम हिरिरीने आतुरतेने आपलं घरचं काम समजून काम करत असतो. त्याच्यामुळे एवढा मोठा उत्सव साजरा करण्यात आम्हाला मदत होत असते. मी काय मॅडम, जिथपासून आम्ही बिग बॉस बघतो आहे आणि ते जिथपासून बिग बॉस विनर झाल्या तिथपासून आम्ही त्यांचे फॅन आहोत. आणि आम्हाला आनंद वाटतो ते आमच्या घरी येतात, नेहमी आमच्या घरी येऊन नाश्ता करतात, चहा घेतात. आम्हाला त्यात खूप आनंद मिळतो. आम्हालाही उत्साह वाटतो की एवढे मोठे सेलिब्रिटी आमच्या घरी येतात, आमच्या बाप्पाच्या दर्शनाला येतात आणि आमच्या घराची शोभा वाढवतात. आता आली आहे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि इकडे ना खूप प्रचंड गर्दी झाली आहे आणि गरमही इतकं होत आहे. पण या गर्मीपासून मला एकच व्यक्ती वाचवू शकते. जर तिने एकदा म्हटलं की थोडीशी हवा येऊ दे तर लगेच अशी वाऱ्याची झुळूक येणार आहे. आपण तिला सांगायला लावू. बोल ग जरा. हॅलो. म्हण ना एकदा, चला हवा येऊ द्या, गरम होत आहे, गरम होत आहे. सो आज मी स्नेहाला अशी अचानकच भेटले. तीही दर्शनाला आली आहे, मीही दर्शनाला आले आणि आमची अचानक अशी भेट झाली आहे. सो आम्ही दोघी थोड्या वेळापूर्वी एकमेकींना हेच सांगत होतो की मी तिची किती फॅन आहे आणि ती किती फॅन आहे. दॅट्स अ बेस्ट पार्ट यार. आपल्याला बघ ना, असं भेटता येत नाही पण असं उत्सवांच्या निमित्ताने का होईना, अचानक का होईना, पण अशा भेटी होतात. सो म्हणूनच उत्सव होत राहिले पाहिजे आणि अशी मजा येत राहिली पाहिजे. चलो 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 चल
ओके स्वामी आलो हो बापाच्या दर्शनाला आणि मुसळधार पाऊस चालू आहे आणि सोबत कोण आहे बघा आपला भी हॅलो अभिनय आणि साक्षी दोघांना लहानपणी आम्ही असा दर्शनाला घेऊन यायचो लहान लहान बाळं होती ती मार खाल्ला होता हा यांना असं धरून धरून आपटलं होतं पायावर बाप्पाच्या काय भावना आहेत तुझ्या आता या क्षणी छान दटून दटून येणार होते बऱ्यापैकी आले पण आता झालं की नको पावसात भिजलो अरे माझी आई कुठे कुठे माझी आई अरे नाही माग इथे अरे माझी बहीण पण दिसते आय 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 अरे माझी आई आणि बहीण मागे राहून गेल्या होत्या काय हालत झाली आमची टिप टिप बरसा पाणी बाप्पा दर्शन देत नाही तो घडवून आणतो असं आमचे संजय दादा म्हणतात आणि त्याची फुल प्रचिती आम्हाला बाप्पा दर्शन देत नाही तो घडवून आणतो त्याचा प्रत्यय म्हणजे पाऊस प्रचंड पावसामध्ये हे सगळे मराठी सेलिब्रिटी छान पैकी आनंद घेत भिजत दर्शन घेत आहेत मला वाटतं असा आनंद फक्त होळीला घेतात हो होळीला तेवढा होळीला आणि दादांची अवस्था बघा हे बिचारे खरंच कसं हे सगळं मॅनेज करतात ना यांचं यांनाच माहिती बाप रे मेघालय तुला टास्कची सवय आहे ना तू जिंकून पण आली आहेस तू विनर आहेस आम्हाला दर्शन घडवलं मला आणि माझ्या कुटुंबाला सुरक्षित दर्शन घडवलं सो योगेश माहिताला तुमचे खरंच मनापासून आभार खरं आपण सगळे उत्सव आनंदात साजरे करतो घरच्यांसोबत असतो कुटुंबासोबत आपण सगळं काही छान प्रकारे साजरं करतो पण हे दादा आणि यांचे साथीदार खरंच आपल्यासाठी ऑलवेज ऑन द फ्रंट आपल्याला सांभाळत सांभाळत हे आपल्याला आपल्यासोबत आपले उत्सव साजरे करतात खरं यांचं कुटुंब घरी किती चिंतेत असत असेल हे याच्यावरनं कळतं आणि तुम्ही खरंच दादा तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत थँक्यू सो मच थँक्यू सो मच सबंध मुंबई पोलीसचे मनापासून आभार
ते खूप काळजी घेतात आपली आणि खरंच यांच्याशिवाय आपलं काही खरं नाही आहे. आजचा अनुभव मला आयुष्यभर लक्षात राहणार आहे. पण तेच आहे, बाप्पा परीक्षा बघतो आणि त्याचे खरे भक्त जे आहे त्यांना तो त्याचा आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही.